तर लातूर मधून देशमुख बंधूंनी दणदणीत विजय मिळवल्यावर रितेश देशमुख यांचं एक भावनिक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट. रितेश देशमुखांची डायलॉग बाजी आली फळाला. अहो मी लातूरचा, माझा जन्म इथलाच आणि माझा शेवट इथंच होणार. देशमुख बंधूंना लातूरमध्ये हाऊसफुल मतदार. दोन्ही भैयांच्या विजयानंतर रितेशची भावनिक पोस्ट. गेल्या महिनाभराच्या रणधुमाळीनंतर अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यात लातूर ग्रामीण आणि शहर मधून दोन्ही देशमुख बंधूंचा दणदणीत विजय झाला, तोही मोठ्या मार्जिननं. त्यानंतर रितेश देशमुखचे भावनेला साथ घालणारे असे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाले. त्यापैकी हा रितेशच्या लातूरच्या घरातील दिवाणखान्यातला पाठमोरा फोटो. त्याच्या पुढ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे वडील विलासराव देशमुखांचा एक मोठं तैलचित्र दिसतंय आणि त्यांच्या समोर उभा रितेश देशमुख जो विजयी मुद्रेनं दोन्ही हात उंचा उनवडिलांना अभिवादन करतोय. तर हा रितेशचा दोन्ही भावांच्या विजयानंतरचा दुसरा फोटो, ज्यात तो घराबाहेर उभा दिसतोय आणि त्याच्या पाठीमागे वडिलांचं मोठं असं तैलचित्र दिसतंय. रितेश देशमुखनं आपल्या ट्विटर हँडल वरून ही पोस्ट शेअर केली आहे. पप्पा बघा आम्ही करून दाखवलं आणि त्याखाली पप्पा पहा आम्ही करून दाखवलं असं लिहिलंय. काय मोठी माणसं म्हणतात ना, अरे साहेब क्या थे यार, आम्ही मतदान केलं, साहेबांना घडवलं, तुम्ही सर्वांनी साहेबांना घडवलं आणि आज तुम्ही भैयांना घडवलं. याच महिन्यात 12 नोव्हेंबरला जेव्हा रितेशनं आपल्या दोन्ही भैयांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये भाषण केलं होतं तेव्हा त्यानं तिथे भाजपवर टीका करत डायलॉगबाजीची तुफान बरसात केली होती. आता इलेक्शन आलं, धीरज म्हणाले की बाबा ही आता फेकाफेकी चालू होणार आहे. तुमच्या सर्वांच्या व्हॉट्सअपमध्ये काढलं की विचित्र फुलं दिसतील तुम्हाला, तर नक्की एक डिलीटचं बटन दाबा. ह्यांच्या रस्त्यात एवढे खड्डे आहेत, इलेक्शनच्या अगोदर हे भरतील, पण एवढं लक्षात ठेवा. आणि उपस्थितांनीही त्यांच्यावर टाळ्यांचा कडकडाट केला. लोग ईट का जवाब पत्थर से देते हैं, लोग ईट का जवाब पत्थर से देते हैं, पर हम पत्थर का जवाब चट्टान से देंगे. मध्यंतरी अशी ही चर्चा झडली की रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करतायत आणि माहीम मधून निवडणूक लढवणार आहे, मात्र त्यावरही त्यांनी त्याच सभेत उत्तर दिलं. इस बार खडे हो रहे क्या, मतलब खडे हो रहे क्या, मतलब क्या है? नहीं, थोडा मुश्किल वक्त है. मी त्यांना म्हणालो हम लातूरकर है, मुश्किल वक्त तो क्या हुआ, वैसे भी आसान चीजों की आदत हमें है नहीं. मात्र आता निकालानंतरच्या या भावनिक पोस्ट नंतर आणि लातूरच्या फटकेबाजीनंतर प्रत्यक्ष राजकारणात न येताही आपण काय करू शकतो हे मात्र रितेशनं अखेर दाखवून दिलंच. ईट का जवाब पत्थर से देते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हम पत्थर का जवाब चट्टान से देते.